राजकीय म्हणजे राजकारण विरहित अशा प्रकारची मुवमेंट आहे. त्यांचा अशुद्ध हेतू त्यांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भाषणातही बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत की ज्यांना कुठलं राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वासार्हता आहे. त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची नाहीत. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे. आणि माझं व्यक्तिशः त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी जाहीर भूमिका आहे. अगोदरी होती ना, आज आहे तीच माझी कायम आहे. आणि मी ते जाहीर बोलतोच आहे ना. बरोबर, फडणवीस साहेब आले असताना सुद्धा फॉर्म भरल्या दिवशी मी जाहीर बोललेलोच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं. आपण काय काय प्रयत्न आत्ता पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे. आपल्या बाजूचा जो मतदारसंघ आहे हिंगोली, तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला भाग पाडलं मुख्यमंत्र्यांना आणि आता सुद्धा तिथे भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केली. असं कुठलंही प्रेशर कोणी लावलेलं नाही. ज्या ज्या पक्षाने आपापले उमेदवार त्यांच्या माहितीप्रमाणे उभे केलेले आहेत त्याप्रमाणे हिंगोलीचा उमेदवार सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच उभा केला गेलेला आहे. कुठला उमेदवार सापली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे. सगळ्यांकडे साधारण फील्डवरचा रिपोर्ट असतो. त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी हे तिघं मिळून एकमेकाच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात. आणि त्यामुळे फक्त विषय एवढाच यश मिळालं पाहिजे ना कुठलाही निर्णय घेत असताना. आणि समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये. असं आता अनेक ठिकाणी लोक प्रयत्नशील होते, जागा सुटल्या पाहिजे अपेक्षा होती, अनेक ठिकाणी घडतं ना असं. मी त्यांना अजून आता आज भेटो आले बघूया काय होतं. लातूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यासाठी कंधार लोहामधले शिंदे गटाचे कार्यकर्ते काम करत नाही. मला वाटतं की आज विड्रॉल झाल्यानंतर चित्र बरंच स्पष्ट होईल. उमेदवारी मागण्यापर्यंत प्रत्येकाला अधिकार असतो, मी नाकारत नाही. परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतात. मला वाटतं आज गिरीश महाजनजी नांदेडचे पालकमंत्री आहेत, लातूरचेही आहेत, त्या नांदेडमध्ये आहेत, त्यांची माझी चर्चा झाली, ते इथून लातूरलाही जाणार आहेत. मला वाटतं की एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुसवापणाचा राहणार नाही. आणि फक्त एकच ध्येय आहे की 405 जो नारा आहे तो आपल्याला त्याला गाठायचा आहे आणि गाठायचं सर्वांना कामच करावं लागेल. सरकार सामनातून संजय राऊतांनी टीका केली तुमच्यावर, आदर्श दिल्लीतून रडले असं बोलले. प्रशंसा कारण मी त्यांच्याकडून माझं प्रशंसा नाही करायला अपेक्षितच नाही आहे. त्यांना त्यांनी फक्त माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला प्रश्न होतो ते जास्त अधिक होईल चांगलं होईल असं वाटतं मला. बालाजी कल्याणकडे सक्रिय दिसत नाही, दिसलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. असं आहे की आता प्रत्येक जण काम करत आहे, काही दाखवत आहेत काही दाखवत नाही, तेवढाच फरक आहे. पण प्रत्येक जण आपापल्या त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. तसं शिव भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचंही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा आणि ते करत आहेत असं काही तक्रार नाही कोणाची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.